शिवराज्य अभिषेक के 350वें राज्य अभिषेक समारोह की जानकारी देते हुए शिवराज्य अभिषेक सेवा समिति के अध्यक्ष सुनील पवार ने बताया कि शिवराज्य अभिषेक सेवा समिति के रूप में हम पिछले 28 वर्षों से तिथि के अनुसार राज्य अभिषेक समारोह करवाते आ रहे हैं। इस बार हमने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर 350वें राज्य अभिषेक समारोह में शामिल होने का अनुरोध किया है। हम चाहते हैं कि प्रधानमंत्री हमारे पत्र पर ध्यान दें। आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नाही, जेवढी तयारी 350व्या राज्याभिषेकाला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला करून दिली आहे, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, महाराष्ट्राच्या शिवरायांच्या मावळ्यांचं भाग्य आहे। असाच मुख्यमंत्री कायम या महाराष्ट्रामध्ये राहावा आणि छत्रपती शिवरायांचा जय जयकार संपूर्ण हिंदुस्थानमध्ये संपूर्ण जगामध्ये व्हावा हेच सांगतो। पूर्ण जेवढं आहे आमचं मागणं होतं ते सर्व मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे। राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सर्व ज्या काही आम्ही मागण्या केल्या त्या ॲम्ब्युलन्सपासून सर्व जेवढ्या आम्ही मागण्या केल्या त्या सर्व मुख्यमंत्री मान्य केल्या आहेत। समितीचा अध्यक्ष म्हणून शिवराज्याभिषेक दोनेश्वर सेवा समिती दुर्गाराज रायगड ही संस्था गेली 28 वर्ष रायगडावर राज्याभिषेक करते आणि यावर्षी काय भाग्य त्या समितीचं आणि छत्रपतींच्या मावळ्यांचं की पूर्ण न्याय या मुख्यमंत्री महोदयाकडून आम्हाला मिळालेला आहे हे सांगतो आणि महाराष्ट्राच्या सर्व मावळ्यांना विनंती करतो शिस्तीने रायगडावर 2 जून रोजी रायगडावर राज्याभिषेक आहे। हिंदू नीतीनुसार आपण सर्व हिंदू आहोत, आपले सगळे सण उत्सव आपण हिंदूनुसार साजरे करतो, त्याचप्रमाणे हा रायगड उत्सव पण शिवरायांचा राज्याभिषेक दिन आपण तिथीप्रमाणे 2 जून रोजी यावर्षी करणार आहोत। ज्येष्ठ शुद्ध त्याचदशी आपण हा सर्वांना विनंती आहे, सर्वांनी या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहावं अशी मी समितीचा अध्यक्ष म्हणून आपण विनंती करतो। इथे थांबतो। जय हिंद, जय जय महाराष्ट्र।